स्वच्छ भारत 2023 अंतर्गत नाशिक रोड विभागात 22 ठिकाणी घोष वाक्यांसह रंगकाम, शौचालय, उड्डाणपुलाच्या भिंती, वाहतूक बेट उजळी, सहाही विभागात आता सुशोभीकरण होणार आहे। मनपाच्या सहाही विभागात शौचालय, उड्डाणपूल आणि शासकीय इमारतींच्या भिंती तसेच वाहतूक बेटांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे, याची सुरुवात नाशिक रोड विभागातून झाली आहे। आतापर्यंत 22 ठिकाणी रंगकाम करण्यात आले। या सुशोभीकरणाच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण या विषयांवर घोषवाक्य लिहून जनजागृतीही करण्यात येते। नाशिक रोड विभागात सुमारे 100 ते 125 ठिकाणी अशा प्रकारे रंगकाम केलं जाणार आहे। मनपाच्या इतरही 6 विभागात अशा प्रकारे सुशोभीकरण केलं जात आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ चंद्रकांत पुलकुंवार यांच्या सूचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम सुरू करण्यात आले। मनपाच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या इमारतीवरही स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने जनजागृतीपर घोषवाक्य लिहून सुशोभीकरण करण्यात येत आहे। त्याशिवाय मुक्तिधाम, बिटको पॉइंट, सोमाणी गार्डन, जेल रोड, नारायण बापू चौक, आम्रपाली झोपडपट्टी, दसक पेट्रोल पंप, दसक गाव, शौचालय, ब्लूबेल स्कूल, पंचक शाळा, श्रमिक नगर, कॅनल रोड, सिंधी कॉलनी, उड्डाणपूल, चेहडीगाव, सिन्नर फाटा, सौभाग्य नगर, लॅम रोड, घाडगे नगर इत्यादी ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आता घोषवाक्यातून जनजागृती करण्यात येते। स्वच्छतेची कास धरूया, नाशिक शहराला नंबर एक बनूया, विजेचा व पाण्याचा अतिवापर टाळा, चला स्वच्छ सर्वेक्षणाच्या दिंडीत सामील होऊन शहर स्वच्छ ठेवूया, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा, आरोग्य सांभाळा, पर्यावरणाचं रक्षण करा, हम सबने ठाणा है, भारत को स्वच्छ बनाना है, अशा आशयाचा मजकूर भिंती रंगून लिहिण्यात आलाय। प्रत्येक मजकुरासोबत स्वच्छ भारत मोहीम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि G20 इंडियाचं बोधचिन्हही काढण्यात आलंय। या सुशोभीकरणामुळे शहरवासियांनी समाधान व्यक्त केलंय। या कामामुळे शहराचं सौंदर्य तर खुलणार आहेच, त्याशिवाय स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण, पाणी प्रश्नावर नागरिकांची मानसिकता देखील बदलताना दिसते। त्यातूनच स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक हे ध्येय साध्य होण्यासाठी मदत होणार आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।